रात्रीच डीएमईआरच्या साईटवर कॉलेज अलॉट झालेलं आणि स्क्रीनवर कॉलेजचं नाव बघितलं, डॉक्टर वैशंपायन मेमोरियल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूर. खरं सांगू का, बीजे 2 मार्कांनी गेलं राव अशीच आम्हा सगळ्यांची तेव्हा पहिली फिलिंग असावी. पण तेव्हा कुठे माहीत होतं हेच व्हीएम आयुष्याचा एक अविभाज्य घटक होऊन जाणार आणि मग कॉलेज सोडताना अश्रूंना वाट करून देणार. कॉलेज, कॉलेज हा शब्द नुसता ऐकला जरी ना तरी अंगावर रोमांच उठतात. तरुणाईचा बेस्ट टाइम्स, बेस्ट मेमरीज, बेस्ट लर्निंग्स असे कितीतरी बेस्ट लावून सुरुवात करावी असं ते आमचं डॉक्टर, अरे सॉरी विसरलोच, बऱ्याच दिवसांनी रॅगिंग घ्यायची आणि द्यायची दोघही सवयी मोडल्याकडं आत्ता लक्षात आलं. तर डॉक्टर नव्हे, वैद्य वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर संलग्नित श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर. हा, हे असं म्हटलं ना तरच कॉलेजचं नाव घेतलंय असं आम्हाला फर्स्ट इयरला वाटायचं. फर्स्ट इयर, वा काय ते दिवस आणि काय ते आठवणी. सकाळचे 9 ते 12 लेक्चर्स म्हणजे काय दिव्य असायचं माहितीये. पटापट आवरून ब्रेकफास्ट करून बसनी आम्ही कॉलेजला यायचो. मग सारे आपापल्या प्रायोरिटीनुसार जागा पकडायला तयार असायचे. आता कुणाची प्रायोरिटी ती असायची तर कुणाची ते बोर्डवरचे अॅनाटॉमीचे डायग्राम्स, तर कुणाची ती सकाळची अर्धवट राहिलेली झोप. आमचे प्रोफेसर्स खरंच खूप छान शिकवायचे. कुलकर्णी सरांनी शिकवलेला तो शोल्डर ट्रँगल अजूनही जसाच्या तसा लक्षात आहे. मुलांच्या गर्दीनी गच्च भरणारा तो अश्विनी हॉल आता आम्हा सगळ्यांच्याच मनात कायमचाच रिता रिता राहील. मग फिजिओलॉजीचं प्रॅक्टिकल असेल तर त्याची मजा काहीतरी वेगळीच होती. मुलाला बळीचा बकरा करून त्याच्या बोटावर हव्या तितक्या प्रिक्स घ्यायच्या राव आमच्या मुली. आमचे पण ढिंपे यातलीच एक असेल या आशेवर हात रक्तरंजित करून घ्यायलाही मागे पुढे पाहत नसत. त्या प्रॅक्टिकल्सच्या प्रिक्सची भीती आम्हा लोकांच्या मनात नेहमी असायची. अशा साऱ्या गमती जमती करत स्वतःच्या मनात स्वप्न रंगवत छाती अभिमानाने फुलवून ऍप्रनची बटन काढून सो कॉल्ड माजात आम्ही हॉस्टेलला आलो की शंकराचा तिसरा डोळा उघडलाच. ए यड विस्कळ करणार बे. गुड इव्हनिंग. ए चल चल तू इंट्रो दे. चल सर, माझं नाव वैभव श्री रामदास सोनसळे, राहणार देळगाव मई, तालुका देळगाव, राजा, जिल्हा बुलढाणा. ए बस बस, ए तू तू आणि तू 2 मिनिटात मागे जायचं आणि लावणं तयार करून यायची. जा चल. ओके सर. खर तर याला रॅगिंग का म्हणतात माहित नाही. ते रॅगिंग नसतच हो. मी तुम्हाला सांगतो ते काय असत. ते असत पीडीसी. पीडीसी म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लास. आई वडिलांनी 100 वेळा सांगून न ऐकणारा तुमचा ढंप्या सिनियरच्या एका सणसणीत शिवीनी सांगितलेली गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेवतो. इयर एक्झाम जवळ आली की टेन्शन घेऊन हिरमुसून बसलेल्या आम्हा सगळ्यांना जेव्हा खांद्यावर हात टाकून सांगायचा ना, टेन्शन घेऊ नको रे, MUHS पास करायला बसली, काही नाही आलं ना तरी काहीतरी लिहून यायचं. एक्झाम टाइम मध्ये कॉलेज लायब्ररी आणि रिडिंग रूम अगदी कच्चून भरलेले असायचे. तिथे जागा मिळणं मुश्किलच. मग कोणीतरी बाहेर गेला की त्याचीच खुर्ची ढापून त्याच्या शेजारी बसणारे महारथी सुद्धा तुम्हाला आमच्याच इथे बघायला मिळतील. मग करेंगे या मरेंगे या भावनेने सारी मुलं अगदी जोमाने अभ्यास करायची. कुणी सकाळी सीएलला येणार
तर कुणी त्याच्यात समोरून भली मोठी जांभई देऊन नाईट मारली ब्रो, पण अजून लई वाचायचं राहिलंय असं म्हणून हॉस्टेलला जाणार. हे आता आठवताना खरंच खूप छान वाटतंय. त्या अभ्यासाच्या राड्यात तो संध्याकाळचा 5 वाजेचा ग्रुप बरोबरचा चहा म्हणजे आ हा हा सुख. या सगळ्यात कितीतरी स्लीपलेस नाईट जागून एक्झाम्स आणि प्रॅक्टिकल संपवायची मजा ना काहीतरी वेगळीच होती. या साऱ्या प्रवासात एक छान गोष्ट आम्हाला मिळाली, ती म्हणजे आमचे मित्रमैत्रिणी. बाहेर कोणाशी भांडण असो वा घरच्या मंडळींची जराशी कटकट, सारं ऐकायला एक हक्काची व्यक्ती प्रत्येकाजवळ आहे आणि ती म्हणजे तो एक खास मित्र किंवा ती एक खास मैत्रीण. हॉस्टेलच्या रूमवर एकदा गप्पा सुरू झाल्या ना की पहाट कधी व्हायची कळायचंच नाही. मग ग्रुप बरोबर केलेला दंगा, भांडणं, ट्रिप्स हे सारं कसं अगदी ऑसम होतं. आईला एक वेळ कॉलवर कळालं नसेल, पण माझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला माझा पडलेला चेहरा काय लगेच कळायचा राव. आणि मग लगेच, ए काय रे काय झालं, काय टेन्शन घेऊ नकोस रे, चल एक केटी मारून येऊ असं म्हणत जबरदस्ती घेऊन जाऊन केटी पाजणारा मित्र किंवा मैत्रीण या व्हीएमनेच मला दिली. व्हीएमचं आणि स्पोर्ट्सचं नातं हे अतूट आहे. गॅदरिंगमध्ये सारे स्पोर्ट इव्हेंट गाजवायला आमचे अरुण्यवीर नेहमी एका पायावर तयार असायचे. मग ते मुलींचं रस्तीखेच असलं म्हणजे सारं हॉस्टेल ती मॅच बघायला अगदी हजर असायचं. आणि आमच्या मुली पण काय खेळायच्या माहिती आहे, अरे एक वेळ तो दोर तुटेल पण हरणं अशक्य. मग ते आमच्या क्रिकेटचंच घ्या ना, इकडे ठुकरा के मेरा प्यार लागलं म्हणजे आमचा पठ्ठ्या सरळ बाउंड्री बाहेर बॉल टोलवायचा. एक्झाम्सचा तो हॉल आणि ती पिन ड्रॉप शांतता. टॉपर लोकांना वेळ आणि पेजेस दोघं पुरायची नाही आणि बाकीच्यांना पुरून उरायची. पुढच्या कमरेत बोट टोचत फक्त एमसीक्यूची सुरुवात दाखव, बाकीचं सगळं येतंय मला असं सांगून अख्खं पेज छापायचं कर्तव्य हे आमची मंडळी काय सुरेख करायची माहितीये. मग ते फर्स्ट बेंचवरून लास्ट बेंचवर एमसीक्यूचे आन्सर सांगणं असो वा सप्लिमेंट्सची आदला बदल. यादों के
पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन गुल्लक में बड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन ना किसी मंजिल की फिकर थी जिंदगी जीने की उम्र थी दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे वो दिन भी क्या दिन थे फायनली सुरू झालं आमचं मेजर्स आणि नेमकं तेव्हाच लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन हे आपल्या सगळ्यांसाठी खूपच कठीण होतं आणि त्यात आमचं मेजर्स. पण खचून न जाता अभ्यास करत आम्ही फायनल इयरची एक्झाम संपवून एक कामात कुशल, कर्तबगार, निष्णात, हुशार आणि उत्साही इंटर्न डॉक्टर अर्थात इंटर्न मामा म्हणून रुजू झालो. 2021 मे पासून आम्ही इंटर्नशिपला सुरुवात केली आणि तेव्हा खरं तर COVID-19 सेकंड वेव्ह ही पीकवर होती. सोलापूरच्या एवढ्या कडाक्याच्या उन्हात त्या पीपी किट मध्ये काम करणं म्हणजे काय दिव्य होतं माहितीये. पण आम्ही अगदी जोमाने ती जबाबदारी पार पाडली. फीवर ओपीडी, कोविड वॉर्ड, आयसीयू, सस्पेक्टेड वॉर्ड अशा साऱ्या ठिकाणी आमचा अरुण्याचा प्रत्येक वीर हा COVID-19 दोन हात करायला समर्थपणे उभा होता. ते करतच आम्ही आमच्या रेग्युलर पोस्टिंग्स पण सांभाळल्या. OBGY कॉल आणि त्या दिवशी येणारी फीवर ओपीडी ही तारेवरची कसरत सुद्धा आमच्या वीरांनी अगदी लीलया पेली. या सगळ्यात आम्ही सारे कॅथेटर टाकण्यापासून ते ब्लड सॅम्पलिंग करणे, सॅम्पल्स ऑनलाईन करणे, डिस्पॅच करणे, परत संध्याकाळी ते सॅम्पल ट्रेस करणे, त्याची लिस्ट JRSला पाठवणे, कॅज्युअल्टीमध्ये सुचर्स घेणे, स्लॅब्स लावणे, एक्सरे ऑनलाईन करणे, ही एका इंटर्नची सो कॉल्ड जबाबदारी अगदी चोख बजावत होतो. या साऱ्या प्रवासात हे VM आम्हाला एक जाणकार, अनुभवी, चौकस, संवेदनशील असा डॉक्टर घडवून पाठवणार हे त्यावेळी जाणवलंच नाही, ते आत्ता कळते. मला आठवतं, हॉस्टेलच्या पहिल्या रात्री आम्हा कुणाला झोप लागत नव्हती आणि डोळ्यात अश्रू दाटून आलेले, कारण आई वडिलांची, भावंडांची, घरची, गावाची साऱ्यांची आठवण येत होती. आणि आज सुद्धा अगदी तीच स्थिती आहे. आज पण डोळ्यांच्या कडा या जराशा पाणावल्या आहेत आणि रात्री झोप लागणं थोडस अवघड वाटतंय, कारण आम्ही आमचे मित्रमैत्रिणी, आमचं कॉलेज, आमचं हॉस्टेल हे कायमचंच इथे सोडून चाललं. खरंच खूप काही दिलं या VM ने आम्हाला. फर्स्ट इयर पासून आमचा आई, बा, मित्र, गुरु या साऱ्या भूमिका काय सुंदर निभावल्या.
फर्स्ट इयरला आलेला थोडासा गोंधळलेला भांबावलेला तुमचा तो मुलगा मुलगी आज एक निडर आणि आत्मविश्वासू डॉक्टर झालाय हे निश्चित. आणि ते साध्य केलं ते आमच्या VM ने आणि आमच्या गुरुजनांनी. त्यांचे आम्ही नेहमीच ऋणी राहू. शेवटी जाताना एवढंच म्हणेन, हे VM, विसर तुझा अशक्य आहे, कारण एवढं सारं देऊन गेलास. आठवण तुझी येत राहील, कारण आठवणीच तेवढ्या तयार केल्यास. प्रेम आटणं थोडं मुश्किल वाटत, कारण ते करायचं कसं हे तू शिकवून गेलास. अभिमानाने मान तुझी नेहमी उंचावेन, कारण आम्हाला माणूस तू घडवून गेलास. खूप खूप आभार आणि खूप खूप प्रेम मित्रा.